नमस्कार सोलापूरकर, एएनसी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आलेला आहे हिंगलाज माता प्रसूतिगृह ह्या ठिकाणी। गेल्या 8 दिवसांमध्ये आपण एक बातमी तयार केलं होतं, बातमी प्रसारित केलं होतं। ती बातमी अशी होती की काही नागरिक रुग्ण रुग्णालयामध्ये आले असताना, आपल्या लहान मुलासगट वृद्ध वयासोबत आले असताना तिथले डॉक्टर लोक कर्मचारी लोक उद्धटप्रमाणे बोलत होते। त्याचप्रमाणे काही 11 वाजले असताना सहित डॉक्टर कर्मचारी या ठिकाणी नव्हते। काही नागरिकांनी एएनसी न्यूज पत्रकारांना फोन केले असताना एएनसी न्यूज या ठिकाणी आल्यानंतर तरी सहित खुर्च्या खाले होते। ही बातमीची आम्ही दखल घेत संबंधित डॉक्टरांना आम्ही विचारणा केलो, तेव्हा एक वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी मॅडम होते, त्याने असं सांगण्यात आलं की माझी बदली झाली। जेव्हा आम्ही एएनसी न्यूजचं पत्रकार आहे म्हणून सांगताना, तेव्हा रुग्णाला सेवा देण्यासाठी त्यांनी आपल्या खुर्चीवरती जाऊन बसले। जी महिला कर्मचारी होते ह्या ठिकाणी बदली झाली असं म्हणत होते, तेव्हा पुन्हा तेच त्यांनी रुग्णसेवा करण्यासाठी आपल्या खुर्चीवर जाऊन बसले। मग एवढा वेळ झालं ते कुणासाठी आणि बदली कोणी केलं ह्याच्यावरती हे पाहणं गरजेचं आहे। कारण अशा डॉक्टर लोकांनी जर असं जर वेळेत सेवा देत नसेल तर रुग्णाचे खूप हाल होत आहेत। काही गोरगरीब आहेत हे रुग्ण अशा टायमामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे जेवढे दवाखाने आहेत तिथे मोठमोठ्याने रांगा लागत आहेत। काही डॉक्टर लोक चांगले आहेत, काही डॉक्टर लोक कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत। मग काही डॉक्टर आपल्या रुग्णसेवामध्ये हलगर्जीप्रमाणे करीत आहेत। याची दखल घेत काल सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी येऊन हिंगलाज माता प्रसूतिगृहाला अचानकपणाने भेट दिले आणि भेट दिल्यानंतर त्यांना असं आढळून आले की 2 कर्मचारी अनुपस्थित होते आणि ते पाहून त्यांना कारणे बजावा नोटीस त्यांना दिलेल्या आहेत। परत या ठिकाणी आज आम्ही एएनसी न्यूजच्या कॅमेरा या ठिकाणी आलेला आहे, जेणेकरून हे सर्व काही सुरळीत चाललेलं आहे। काल सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी येऊन संबंधितवर कारणे बजावा नोटीस दिल्यानंतर हे सर्व काही कार्य ठीक होत आहे। मी एएनसी न्यूजतर्फे मी प्रत्येकाला आवाहन करीत आहे, जे डॉक्टर आहेत काही आपण कोरोना योद्धा म्हणून लढा, कारण प्रशासनाला आपण सहकार्य करा। जे रुग्ण आहेत ते स्वीला जायला खूप भीतात हे अशा परिस्थितीमध्ये, म्हणून सोलापूर महानगरपालिकेचं रुग्णालयामध्ये त्यांनी येऊन आपली तपासणी करत असतात। काहींना ताप खोकला हे असं पावसाळ्याचा दिवस असताना काहींना ताप खोकला हे येत असतं, म्हणून त्यांनी या सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये येऊन आपले आरोग्य तपासणी करत असतात। मी प्रत्येकाला सांगत आहे की एएनसी न्यूजतर्फे मी सांगत आहे की जेणेकरून आपण रुग्ण व्यवस्थित पार पाडा, जेणेकरून प्रशासनाला सहकार्य करा। घरी राहा, सुरक्षित राहा। मी एएनसी न्यूज प्रतिनिधी योगिनाथ स्वामी, सोलापूर शहर।